ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहिलं एसटी कर्मचारी किती आक्रमकपणे आपली आता बाजू मांडताना दिसत आहेत. सातत्यानं एकच मागणी लावून धरलेली आहे विलिनीकरणाची. अनेक जे एसटी कर्मचारी आहेत आत्महत्या करतायत, त्या अनुषंगानं आणखी आत्महत्या जर होऊ द्यायच्या नसतील तर सरकारनं तातडीनं आमची मागणी मान्य करावी असं या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. विलास बडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा आझाद मैदानातून. विलास, आपण पाहिलं एसटी कर्मचारी अजूनही म्हणतायत की जर तोडगा निघाला, आमच्या मागण्या मान्य झाल्या तर कदाचित याबद्दलचा काहीतरी सकारात्मक निर्णय निश्चितपणे आम्ही घेऊ, पण जोपर्यंत विलिनीकरणाचा मुद्दा मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. विलास, अजिंक्य, महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू आहे आणि या ऐतिहासिक संपाचं केंद्र बनलंय आजवरच्या अनेक संपांचं अनेक आंदोलनांचं केंद्र असलेलं हे आझाद मैदान. या आझाद मैदानात हे हजारोंच्या संख्येनं जमलेले सगळे एसटी कर्मचारी आहेत जे आज आपल्या मागण्यांसाठी 8-9 तारखेपासून इथं ठाण मांडून आहेत आणि या एसटी कर्मचाऱ्यांचं एकच कारण आहे, विलिनीकरण झालं पाहिजे. पण आज एसटी कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे 2017 जेव्हा एक संप झाला होता त्या संपाच्या नंतर हाय पॉवर कमिटी स्थापन झाली, पण त्या कमिटीच्या फॉर्म झाल्याच्या नंतर काय झालं? कारण आता पुन्हा एक कमिटी, आंदोलन झाल्यानंतर प्रत्येक वेळी कमिटी यांच्या तोंडावर फेकली जाते हा यांचा आरोप आहे. 2017 हाय पॉवर कमिटी झाली, काय झालं सांगा सर. दिनांक 27 नोव्हेंबर 2017 हाय पॉवर कमिटी रिपोर्ट ऑन महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन MSRTC पे डिव्हिजन 2017 कमिटी स्थापन केली होती. आमचा जो की मूळ आक्षेप आहे की मंत्री साहेब जे बोलत की आम्ही कमिटी आल्यानंतर निर्णय देऊ काय होईल हे, ते ज्या कमिटीने 2017 स्थापन झाली तिचं आज 2021 संपेपर्यंत अजून काहीही निर्णय लागलेला नाही. मग ह्या निर्णय कधी लागणार आहे? ज्या आपण ज्या एसटीला आपण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणतो त्या जीवनवाहिनीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण जीवन व्यतीत केलं त्या कर्मचाऱ्यांना त्याच जीवनवाहिनीमध्ये आपलं जीवन संपवावं लागतंय, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? ह्या दुसरा सर, दिनांक 18 जून 2021 महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्व कश विचार विनिमय करून उपाययोजना सुचवण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली, जिचे की उपमुख्यमंत्री साहेब अध्यक्ष आहेत, जे की खुद अर्थमंत्री आहेत, मान्य परिवहन मंत्री आहेत सदस्य. याचं पुढे काय झालं? म्हणजे फक्त समित्यावर समित्या स्थापन करायच्या आणि कामगारांच्या एक प्रकारे अन्नात माती कालवण्याचं काम चालू आहे. आजवर समित्यावर समित्या स्थापन झाल्या पण त्या समित्यांमधून काहीही बाहेर आलं नाही असं म्हणणं आहे. काही महिला कर्मचारी आहेत, मला त्यांच्याकडे जायचंय. येतो ते सगळ्यांना बोलायचंय खरं तर. कोण बोलतंय? एक मिनिट या, एक मिनिट या, मला जाऊ द्या तिकडे, मला जाऊ द्या तिकडे. कामगार एकजुटीचा आजपर्यंत आमच्या ज्या भाव बंधूंनी जर हे केलेलं आहे, मृत्यू केलेला आहे, पण आज आमचा अंत पाहू नये. आज बहिणी सुद्धा याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचा अंतशक्तीचा यांनी विचार केला पाहिजे. कारण आजपर्यंत एवढ्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे, पण आज महिला सुद्धा त्याच्यामध्ये एकजुटीने उतरणार आहेत, त्यामुळे शासनाने याचा विचार केलाच पाहिजे. आमच्या शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. या आता ज्या आतापर्यंत बांधवांनी जे काय आत्महत्या केल्यात त्या आत्महत्येला कारण सरकार आहे आणि सरकारनं विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा. आजपर्यंत जे काय तुटपुंजा पगारात त्या लोकांनी काढलं आतापर्यंत त्यांचं काय भागत नाही, पण ते आता याच्या पुढे तरी विचार करून त्यांनी त्यांचा पगार वाढ करून शासनात विलिनीकरण केलं पाहिजे. त्यांची एकच एक मागणी आहे की शासनात विलिनीकरण करावं. आणि आज या रणरागिने ज्या आहेत आज आत्महत्या केलेल्या यांच्या पाठोपाठ रणरागिने सुद्धा आत्महत्या करायला मागं पुढे करणार आहेत, कारण आमच्या अंतशक्तीचा विचार करूच नाही. हॅलो, मी अक्कलकोट आगारहून वाहक बोलतीये, महादेवी प्रकाश गुरव. मी 2010 वाहक म्हणून रुजू झाले, तेव्हापासून आता 10 वर्ष झाले मी एसटीमध्ये काम करत आहे. माझे मिस्टर नसल्यामुळे माझ्या 3 मुलींचा पूर्ण हे भार माझ्यावरच आहे. मला ब्रेन ट्युमरचा आजार झालेला, त्याकरता माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी 21 दिवस कोमामध्ये होते. माझा आता सध्या बेसिक पगार आहे 13,000 रुपये, माझ्या हातात कटिंग होऊन 4,000 रुपये येतात. मला साधं माझ्या गोळ्या औषधाचा खर्च सुद्धा भागवता येत नाही आणि माझ्या 3 मुलींचे शिक्षणाकरता त्यांच्या जीवनाकरता कसं जगवता जगवायचं काय, ओढून न्यायचं चाललंय फक्त. कुठं तुटून पडतंय का हे याची भीती वाटायला लागलीये.
एवढा ओढायला चाललंय की कुठंच मेळ लागना झालाय, काय करावं, ह्या शासनाला जाग येईना झालं. वाईट वाईटच्या पलीकडे गेलेला आहे. वाईट हा शब्द कमी पडते एवढा की जास्त की सांगू नये. एवढी व्यथा आहे की शासनाला सुद्धा कळना झालंय की व्यथा पोहोचत नाहीये सरकारपर्यंत. अहो तो झोपलेला त्याला कसं पोहोचेल तो? झोपलेला असेल तर त्याला झोपणाऱ्याचं सोंग करण्याला कधी उठवता येत नाही. माणूस जर सक्षम जागा असला, जागृत असला तर त्याला त्याच्या भावना कळतील. तो झोपेचं सोंग घेऊन बसलेला. मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण ते तुम्हाला आवाहन करतायत, हात जोडून विनंती करतायत, तुम्ही संप मागे घ्या. तुम्ही काय आवाहन करा? मी आवाहन करते तुम्ही फक्त सामान्य नागरिक समजून विचार करा. आमचा सामान्य नागरिक करा. तुमची जर येथे एखादी बहीण किंवा मुलगी वगैरे असली असेल तर आमच्या एवढ्या 4,000 पगारामध्ये एक कुटुंब ती चालू शकते का? मला एकच प्रश्न विचारायचा शासनाला. शासनाला एकच प्रश्न विचारायचा की 4,000 मध्ये तुमची मुलगी राहू दे, तुमची बहीण राहू दे, आई राहू दे, घर चालवू शकते का? तुम्ही नाही. घर चालवणं अवघड झालं आणि म्हणून ही सगळी व्यवस्था संपाचा हत्यार त्यांना उपसावं लागलं. शरद पवार साहेब असं म्हणाले की आजची आर्थिक परिस्थिती बघता तुम्ही संप मागे घेतला पाहिजे. प्रथमतः मी शरद पवारचं साहेबांचा जाहीर निषेध करतो. कारण स्वतः शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस विधानसभेचा जाहीरनामा 2019 डिक्लेअर केला त्यावेळेस शासनात विलीनीकरणाची मागणी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी केलेली होती. त्यामुळे मी शरद पवार साहेबांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि परब साहेबांसुद्धा जाहीर निषेध करतो की ती एका बाजूला सांगतायत की आम्ही चर्चेसाठी तयार आणि एका बाजूला सांगतायत की विलीनीकरण करू शकत नाही. 2017 साली जी समिती स्थापन केली होती त्या समितीचा अहवाल काय आला तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो. समित्यावर समित्या स्थापन झाल्या पण त्या समित्यांनी इथल्या एसटी कर्मचाऱ्यांना कधीच न्याय मिळाला नाही. तोट्यातली एसटी तोट्यात राहिली आणि एसटी कर्मचारी मात्र आजही सरकारच्या दारात कटोरा घेऊन उभा आहे, न्यायाची भीक मागतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया आझाद मैदानातल्या या ऐतिहासिक संपाचं कव्हरेज, मेगा कव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर.